रमेश त्र्यंबक आवताडे आणि माझ्या गोठ्यात 9 गाई आहेत, त्यापैकी 3 कालवडींला आणि एका गाईला लंपी हा आजार झाला होता। आणि त्याच्यामध्ये 2 कालवडींना असे अंगावर फोड आले होते आणि 2 गाईंना पाय सुजले। पोल्ट्री का आपण जे मेडिसिन दिलं, हां, तर कसे त्याचे डोसिंग कसे केले आणि किती दिवसामध्ये तुम्हाला तो? मी 100-100 मिलीचा सकाळ संध्याकाळ डोस केला, 3 दिवस केला होता। त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे मला 5 दिवसात रिकव्हरी मिळाली। 5 गाई आपले रिकव्हर झाले? रिकव्हर झाले, 100% रिकव्हर झाले। अजून काही औषधाचा वापर केला होता का तुम्ही? त्याच्या अगोदर एका गाईला आहे ना खूप मोठी जखम झाली होती आणि ती जखम कव्हर होत नव्हती, तर मी त्या जखमेला तो स्प्रे वापरला, बायो रिलीफ स्प्रे जखमेला वापरला आणि पोल्ट्रिका तेला, पोल्ट्रिका हा हा बायो रिला स्प्रे, हा स्प्रे वापरला मी सलग 2 म्हणजे सकाळ संध्याकाळ, जास्तीत जास्त संध्याकाळ जास्त वापर करायचो म्हणजे माशा बसण्याचं प्रमाण संध्याकाळी जास्त असतं। आणि त्याच्यामुळे मी याचा स्प्रे संध्याकाळी मारायचोच, सकाळी जरी समजा ध्यान नाही राहिलं तरी मी संध्याकाळी मारायचो। रिकव्हर झाली म्हणजे तिची जखम तुम्ही पाहू शकता, आज 3-4 दिवस झाले मला जखम म्हणजे पूर्ण जखम मोठी झाली होती आणि ती जखम आज ह्या अशा अवस्थेत कोरडी झाली, कोरडी झालेली, आधी ती पाणळलेली होती, पाणळलेली होती आणि कायम पाणी यायचं, पाणी वाहत होतं तिचं रिकव्हर। शेतकऱ्यांना पोल्ट्रिकाबद्दल आपण काय मेसेज देऊ शकता? नाही, पोल्ट्रिका हे म्हणजे अतिउत्तम, म्हणजे मला वाटतं लंपी आजाराला याच्यापेक्षा उत्तम औषधच नाही। इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय मेसेज देऊ शकता? आता इतर शेतकऱ्यांना जर सांगायचं म्हटलं तर आपण लंपी हा म्हणजे नवीनच प्रॉडक्शन आहे तुमचं, पण तरीही मी म्हणतो का लंपी हा या आजाराला अतिउत्तम उपचार आहे। पोल्ट्रिकाबद्दल आपण कुठून माहिती घेतली? पोल्ट्रिकामधून माझे मित्र नितीन पाचोरे बाद्राबाद, त्यांनी मला माहिती दिली। ते म्हणे आपल्या गावात अर्जुन पवार यांच्याकडे औषध विक्रीला आहे, आयुर्वेदिक आहे आणि फुल रिझल्ट आहे असं त्यांनी सांगितलं होतं। त्याला म्हटलं मी नेऊन पाहतो आणि जर समजा मला रिकवर वाटलं एक बाटली तर मी बाकी उपचार करतो असं। आणि त्याच्यानंतर मी मग या औषध आणल्यानंतर पहिल्या दिवशी मला थोडा रिझल्ट जाणवला, मग त्याच्यानंतर परत मी त्याच्याकडून बाटली आणली। आता 5 गाई तुमच्या व्यवस्थित झाले, रिकव्हर झालेले 5 गाई रिकव्हर झालेले।